महावितरणच्या लिपिक परीक्षेसाठी मोबाईलवरून उत्तरे सांगणाऱ्या मुन्नाभाईचा मुकुंदवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शरीराला मोबाईल डिव्हाइस आणि शर्टला छोटा ब्लूटूथ कॅमेरा लावून परीक्षार्थीने प्रश्नपत्रिका ईमेलवर पाठवायची आणि कानातील मायक्रोफोनद्वारे त्याची उत्तर मिळवायची. महानिर्मिती कंपनीच्या लिपिक पदाच्या ऑनलाईन परीक्षेत चालणाऱ्या या रॅकेटचा मुकुंदवाडी पोलिसांनी रविवारी पर्दाफाश केला. या प्रकरणी 4 विद्यार्थ्यांना अटक करून लॅपटॉप, 6 मोबाईल, कार्ड रीडर, ब्लूटूथ डिव्हाइस, मायक्रोफोन, पुस्तके, हॉल तिकीट आणि प्रश्नपत्रिका हे साहित्य जप्त करण्यात आले. जीवन जघाळे, निलेश जोनवाल, पवन बहुरे आणि दत्ता नलावडे अशी अटक केलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहे. राज्यात रविवारी महानिर्मिती कंपनीच्या लिपिक पदासाठी ऑनलाईन परीक्षा होती. या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटणार असून त्याची ऑनलाईन उत्तरे सांगणारे रॅकेट शहरात सक्रिय आहेत. तसेच कार्डलेस मायक्रोफोन आणि डिव्हाइस देण्यासाठी एक जण जय भवानी नगर येथे येणार असल्याची माहिती मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हरुशेक यांना मिळाली. त्यावरून पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे, सहाय्यक निरीक्षक साईनाथ गिरी, उपनिरीक्षक हरुशेक, हवलदार उस्लम शेख, कैलास काकड, प्रकाश सोनवणे, विजय चौधरी यांनी विशेष पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने दुपारी 1 वाजता जय भवानी नगर येथे सापळा रचला. विद्यार्थी लॅपटॉपसह तिथे आलाही, पण त्याला संशय आल्याने तो पळाला. पळताना त्याचा मोबाईल पकडला आणि तो पोलिसांनी जप्त केलाय.